निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट। संघ मध्यम प्रकल्प जॅकवेल मधून पाणी गळती, 25 वर्षात जॅकवेलची दुरुस्ती नाही, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष। जत तालुक्यातील संघ मध्यम प्रकल्पाच्या जॅकवेल मधून पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणी गळती सुरू आहे। प्रकल्पाचे बांधकाम झाल्यापासून गेली 25 वर्षात जॅकवेलची लिंक दुरुस्ती केली गेली नसल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे। पूर्व भागातील संघ मध्यम प्रकल्प 1995 झाला। मुसळधार पावसाने प्रकल्प 11 वर्षानंतर तुडुंब भरला आहे। जिल्ह्यात साठवण क्षमतेने दुसऱ्या क्रमांकाचे मध्यम प्रकल्प आहे। ओलिताखाली येणारे क्षेत्र 3200 हेक्टर आहे। मध्यम प्रकल्पातून डावा व उजवा कालवा काढण्यात आला आहे। त्यामध्ये उजवा कालवा 1.5 किलोमीटर व डावा कालवा 32 किलोमीटर आहे। दोन्ही कालव्यातील जॅकवेलमधून पळती सुरू आहे। पावसाळ्यापूर्वी मध्यम प्रकल्पाची पाहणी अहवाल तयार केला जातो, पण दरवर्षी मध्यम प्रकल्पाची पाहणी न करताच कार्यालयात बसून तयार केला जातो अहवाल, त्यामुळे वस्तुस्थिती समजत नाही। जॅकवेल दरवर्षी पाण्याने गंजला असतो, त्याची सर्व्हिसिंग, लिंक दुरुस्ती होणे आवश्यक असते, पण ते केले जात नाही, त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कळंत्रेवाडी ग्रामपंचायतीकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर। कळंत्रेवाडी तालुका कराड विभागात गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, भात, झेंडू, घेवडा यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासन आदेशानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाकडून युद्ध पातळीवर हे काम हाती घेण्यात आलं आहे। दरम्यान येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सुरेखा आखाडे तसेच कृषी सहाय्यक कणसे मॅडम या स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधांवरती जाऊन संबंधित शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र, पीक प्रकार आदी बाबींविषयी सखोल माहिती घेऊन अर्ज भरून पंचनामा प्रक्रिया करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे। त्यांनी 7-12 खाते उतारा, आधार कार्ड झेरॉक्स घेऊन संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथील बिराड सिद्ध यात्रा साध्या पद्धतीने पार पडणार। पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे एकंद श्री बिराड सिद्ध यात्रेच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मीटिंग घेतली असून या मीटिंग करता कवठे एकंद सिद्धेश्वर मंदिराचे ट्रस्टी, विरोबा मंदिरचे ट्रस्टी नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरचे ट्रस्टी कुलकर्णी आराध्य गुरव थोरात पाटील तसेच सरपंच गुरव यांच्यासह 20 ते 25 गुरव पुजारी हजर होते। सदर मीटिंगमध्ये यात्रे दिवशी पालखी सोहळा न करता सर्व देवांची पालखी शासकीय वाहनातून भेटीसाठी नेण्याबाबत एकमत झाले आहे। तसेच बिराड सिद्धेश्वर यात्रा ही अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे ठरवले असून प्रशासनाच्या नियमाप्रमाणे सोहळा संपन्न करण्याचे सर्वांमध्ये मान्य केले आहे। तसेच प्रशासन सहकार्य करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। भरत चाळुंखे आणि चंद्रकांत पाटील यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार। चाफळ तालुका पाटण विभागात पोलीस प्रशासनासह संबंधित सर्वच यंत्रणांनी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहेत। प्रामुख्याने यातील चाफळ दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत आळंदे व सुशांत शिंदे यांचा आवर्जून उल्लेख केल्याशिवाय चाफळ विभागातील कोरोना विरोधातील लढा पूर्णच होऊ शकत नाही। दरम्यान कोरोना महामारीच्या या भीषण कालखंडामध्ये आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडत असताना कोरोनावर गाठलेले परंतु कोरोनावरती मात करून सुखरूप बाहेर पडलेले पोलीस कॉन्स्टेबल अमृत आळंदे व सुशांत शिंदे यांना कोरोना कालखंडामध्ये दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल चाफळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। कोरोना लढाईत जनतेला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे पोलीस, डॉक्टर, परिचारिका, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, पत्रकार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सफाई कामगार या सर्व घटकांना
मानाचा मुजरा ही लढाई संपलेली नाही, त्यामुळे पुढील काळातही सर्वांच्या हातून याच पद्धतीने सेवा घडावी यासाठी स्थानिक जनतेने सहकार्य करणे आवश्यक आहे. कळंत्रेवाडी अंगणवाडीत अन्न प्राशन दिन साजरा. बालकांचे योग्य पोषण होऊन शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकस व सात्विक आहार देणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी दरवर्षी शासन स्तरावर विविध योजना राबवण्यात येतात. याच अनुषंगाने येथील अंगणवाडीत अन्नप्राशन दिन नुकताच साजरा करण्यात आला. अंगणवाडीका सेविका नीता थोरात यांनी बाळास पोषण आहार किती प्रमाणात व कसा द्यायचा याबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका नीता थोरात, आशा सेविका ललिता थोरात, मदतनीस माया बालके, ग्रामपंचायत सदस्य रत्ना बालके, बाळाची माता स्नेहल थोरात आदी उपस्थित होत्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला तासगाव तालुक्याचा अवकाळी दौरा. आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तासगाव तालुक्यातील मांजर्ड येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, BDO दीपा पापट, पंचायत समिती सदस्य सचिन पाटील, मांजडे ग्रामपंचायत सदस्य सुदीप खराडे उपस्थित होते. नाणेगाव येथे विजेचा लपंडाव. नाणेगाव तालुका कराड येथे गत आठवड्यापासून विजेचा लपंडाव सुरू असून जवळपास गावातील निम्म्या कुटुंबांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 4 दिवसांपूर्वी येथील वायरमॅनने किरकोळ दुरुस्ती केली होती, पण येथील विद्युत DP चा ट्रान्सफॉर्मर बदलणे आवश्यक होते. तसंच अहवाल वरिष्ठांना अधिकाऱ्यांना कळवला होता, पण महावितरणचे वरिष्ठ अधिकारी याबाबत चालढकल करीत असून ग्रामस्थांनी विचारले असता डिव्हिजन ऑफिसला पत्रव्यवहार केला आहे, लवकरच ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होईल असे वेळ काढू उत्तर देण्यात येत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. दरम्यान वीज नसल्याने गावातील पीठ गिरण्या बंद आहेत, ग्रामस्थ भात उकडून खात आहेत, पाणी पुरवठ्याच्या बोरवेल्स बंद आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सर्व परिस्थितीचा महावितरणने गांभीर्याने विचार करून त्वरित ट्रान्सफॉर्मर बसवून येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. नमस्कार, आम्ही सर्वजण इथे नाणेगाव पुनर्वसनचे सर्व सदस्य इथे आम्ही जमलेलो आहे. तरी आमच्या इथं MSEB ची ही जी तार गेलेली आहे ती तार पूर्णपणे अशी खाली आलेली आहे, ही दिसतंय बघा तुम्हाला. आणि हा जो रहदारीचा रस्ता आहे हा मेन रस्ता आहे गावाचा आमच्या, आणि आता गळीत हंगामात चालू होईल, त्यामुळे जरी कुठल्या जरी ट्रॅक्टर वगैरे काय जरी आलं, कुठलं जरी मोठं वाहन आलं, तरी हे या वायरला पूर्ण थटतंच, त्यामुळे हे पूर्णपणे धोक्याचं आहे. तरी ह्याच्या तारवरती घेण्यासाठी MSEB ने थोडंफार इकडे लक्ष घालावं ही आमची नम्र विनंती आहे. त्यांना आम्ही निवेदन केलेलं आहे, तरी त्यांनी काय अजून लक्ष दिलं नाही. तरी ही जी वायर आहे त्यांनी जरा थोडीफार लक्ष घालून वरती घ्यावी ही आमची MSEB ला विनंती आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू देवेंद्र फडणवीस. परतीच्या पावसाने शेतकरी कोलमडून गेलाय. शेतकऱ्यावर आलेल्या या संकटात सरकारचं कोणतंही अस्तित्व दिसत नाही आणि शेतकऱ्यांना सरकार मदत करत नाही असं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही तोपर्यंत संघर्ष करू, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारला दिलाय. फडणवीस यांनी आज मंठा तालुक्यातील कर्णावळ गावातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला. माननीय बबनरावजी, त्याचप्रमाणे संभाजी पाटील निलंगेकर, राहुल दादा आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, प्रचंड मोठं संकट या अतिवृष्टीने आमच्या शेतकऱ्यावर आलं. काही ठिकाणी शेती खरडून गेली, काही ठिकाणी पाणी साठलं, उभ्या पिकाचा संपूर्ण नाश झाला. सोयाबीन मध्ये तर काहींची तिबार पेरणी होती आणि नुकत्या शेंगा भरल्या तेवढ्या त्या अतिवृष्टीने पूर्ण सोयाबीन गेलं. ती स्थिती
तुरीची आहे 30 स्थिती, मक्याची आहे 30 स्थिती, आपल्याला कांद्याची पाहायला मिळते. प्रत्येक पिकाची परिस्थिती ती आहे, फळपिकांची परिस्थिती तशीच आहे. आणि कुठली मदत सरकारच्या वतीनं या ठिकाणी आलेली नाही, पंचनामे होत नाही. विमा कंपन्या सांगतात ऑनलाईन करा, ऑनलाईन होत नाही. एक प्रकारे मोठं संकट शेतकऱ्यांवर आला आणि सरकारचं कुठले अस्तित्व या संकटात दिसत नाही. ठिकठिकाणी शेतकरी रडकुंडीला आलेला आहे, आक्रोशित आहे, पण त्याचा आक्रोश ऐकून घेण्याकरता देखील या सरकारमध्ये कोणी नाही. मागच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी मराठवाड्यात आले होते, 25,000 देऊ, 50,000 देऊ सांगितलं, काही दिलं नाही. आता तरी या शेतकऱ्याला त्यांनी मदत करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. एवढंच सांगण्याकरता आलो आहे, जोपर्यंत राज्य सरकार मदत करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी त्यांना शांत बसू देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, पण या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत देण्याची या ठिकाणी वेळ या सरकारवर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत, कोणी खचून जाण्याचं कारण नाही. एकमेकाला सांभाळलं पाहिजे, धीर दिला पाहिजे, आणि सरकारकडनं तुमची मदत, तुमच्या हक्काची मदत ही तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. कोरोना वॅक्सिनच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र सज्ज, आरोग्यमंत्री राजेश टोपे. भारतासह संपूर्ण जगभरात COVID-19 वॅक्सिनवर वेगाने काम सुरू आहे. काही कोरोना लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. कोरोना वॅक्सिन उपलब्ध होण्यापूर्वीच्या तयारीसाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे पूर्वतयारी आणि ट्रेनिंग सुरू आहे. तसेच लस आल्यावर ते सर्वप्रथम राज्यातील हेल्थ वर्कर्सना प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा राजेश टोपे यांनी केली. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले. राज्यात आता N95 मास्क 19 ते 49 रुपयांपर्यंत तर 2-3 पदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार आहे. आज याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे राजकारण न करता त्यांना आधार द्या, संभाजीराजे भोसले. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याबाबत राजकारण न करता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे असं मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता राज्य सरकारने आपल्या निधीतून तातडीने निधी दिला पाहिजे. जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत केंद्रीय पथक पाहणी करण्यास येणार नाही. आज जर तातडीने शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर पुढील रब्बी पीक शेतकरी कसं घेणार असं मत संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं. याकरिता ओला दुष्काळ जाहीर करावे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. तसेच विमा कंपन्यांना जाचं कटी लावून शेतकऱ्यांना वेठीस धरतात अशा कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे असेही संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले. नाथाबांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल, छगन भुजबळ. आज भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. एकनाथ खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत. त्यांनी भाजपाला महाराष्ट्रात मोठे केले. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले. राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते. असे व्यक्तिमत्व जर पक्षात आले तर निश्चितपणे पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्यावेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे आणि ही गोष्ट शरद पवार साहेबांना कळते, त्यामुळे आम्ही सर्वजण नाथाभाऊंचे स्वागतच करतो असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. एकनाथ खडसे यांनी जर त्यांच्या भूमिकेत बदल केला असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्यांना पटली असेल तर त्याचे स्वागतच करावे लागेल, असे पक्षाला फायदा होणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. स्वागत
अशा की एकनाथ खडसेंनी पवारसाहेबांवर किंवा राष्ट्रवादींवर आरोप केले होते खरं आहे. मी एक लक्षात घेतलं की ते विरोधी पक्ष आणि ते विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे सरकारमध्ये एखादी गोष्ट चुकीची वाटली, एखादा मान चुकीचा वाटला तर ते त्याच्याबद्दल बोलणार. त्याच्यावर पवारसाहेबांनी पण त्यांना उत्तर दिलं आणि ते त्यामुळे ही गोष्ट वेगळी. पण विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना काम करावंच लागतं की सरकारी पक्षावर हल्ला करणे. मी शिवसेनेत होतो, मी सुद्धा पवारसाहेबांच्या विरुद्ध भूखंडाचं शेखंड वगैरे वगैरे गोष्टी काढून बरंच कोलाहल माजवलं होतं. पण पवारसाहेब त्यांना हे कळतं की तो विरोधी पक्षाचा मनुष्य आहे, त्याचं काम तो ते करतो आहे. आता त्याच्यासाठी आयुष्यभर कटुता घेण्याचं काही कारण नाही. त्याने त्यांचं काम केलं, आपण आपलं काम केलं आणि आता त्यांच्या भूमिकेमध्ये बदल होत असेल किंवा आपली भूमिका त्यांना पटत असेल आणि ते बरोबर येऊन पक्षाची ताकद जर वाढत असेल तर घेतलं पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी खडसेंनी जे आहे इच्छा प्रदर्शित केल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे घ्या आणि त्यामुळं निश्चितपणे पक्षाची शक्ती तर वाढणारच आहे. एक अतिशय अनुभवी मनुष्य ज्याने BJP महाराष्ट्रात उभी केली, ज्याने मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं, ज्याने विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं, पक्षनेता म्हणून काम केलं, असं मनुष्य राष्ट्रवादीला जर मिळत असेल आणि राष्ट्रवादी शक्ती वाढत असेल तर पवारसाहेबांनी निश्चितपणे विचार करून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाठीपाशी घालून त्यांनी पक्षाने स्वागत करायला ठरवलं. नाताबाबूंचं पक्षातून जाणं हे पक्षापेक्षा त्यांच्यासाठी जास्त दुर्दैवी. रावसाहेब दानवे. एकनाथ खडसेंचं पक्षातून जाणं हे पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप करून दुर्दैवी वेळ आणली त्याच पक्षात त्यांचं जाणं दुर्दैवी असून नाताबाबूंनी पक्षात अजून थांबायला हवं होतं असंही दानवे म्हणाले. खडसेंच्या विरोधात न्यायालयात काही प्रकरणं सुरू असून या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर त्यांना पक्षात न्याय देता आला असता, मात्र या प्रकरणाचा निकाल न लागताच त्यांना न्याय दिला असता तर याच पक्षाने आमच्यावर टीका केली असती असंही दानवे म्हणाले. नाताभाऊ भारतीय जनता पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते होते. या पक्षातच त्यांची जडणघडण झाली. पक्षानं त्यांना एक चेहरा दिला, त्यांना मंत्री केलं, त्यांच्या सुनेला आमदार केलं, त्यांच्या मुलाला आमदारकीचं तिकीट दिलं. अशा विविध पदावर काम करण्याची संधी नाताभाऊला भारतीय जनता पक्षाने दिली. परंतु त्यांचं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि भारतीय जनता पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. कारण ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप केले आणि ही पाळी आणायला लावली आणि त्यांना त्यांचा जो छळ केला असेल तो याच ज्या पक्षात चालले त्याच लोकांनी केलेला आहे. आणि आज त्याच पक्षात जाणं ही दुर्दैवाची बाब आहे. आमचं मत आहे नाताभाऊंना थोडं थांबायला पाहिजे होतं. त्यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप झाले, ज्या कोर्ट मॅटर चाललं ते निपटू द्यायला पाहिजे होते आणि मग त्यांना न्याय नक्कीच पक्षाने दिला असता. पण ते न निपटता कोर्टातले मॅटर जर आम्ही त्यांना इकडे जर काही न्याय दिला असता तर कदाचित याच पक्षाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा टीका केली असती. मला असं वाटतं की ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की ते त्या पक्षात. थँक्यू. मराठा समाजातील जास्तीत जास्त तरुणांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रयत्न. नरेंद्र पाटील. आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती बँकांना नसते, त्यामुळे या सर्व योजनांच्या माहितीसाठी व समन्वयासाठी आज हिंगोली येथे विविध बँकांची बैठक बोलवण्यात आली होती. मराठा समाजातील उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांची जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे इथून पुढच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मंजूर करण्यात येतील असे प्रयत्न करणार आहोत. महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जांचा व्याजाचा परतावा हा बँकांना महामंडळातर्फे करण्यात येतो तसेच अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी हिंगोली येथे दिली. आर्थिक विकास महामंडळाचा आढावा दौरा होता. राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजनेचा लाभ ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आणि तरुणांना मिळावा ही मागणी राज्य सरकारने मान्य करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्घटना केली. खरं म्हणजे बँकेमधून कर्ज मिळेल आणि घेतल्यावरचं घेतलेलं कर्ज त्याचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावणा योजना ही मिळेल.
परंतु अजूनही हिंगोली जिल्ह्यामधील काही बँका आहेत ज्यांना योजना माहीत नाही आणि आजही मराठा समाजाच्या शेतकरी तरुणांना त्या बँकेच्या कर्जाकडनं मुखावं लागतं आणि म्हणून आज कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जे बँकेचे आहेत प्रमुख बँकेचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरची संयुक्त बैठक घेण्यात आली. योजनाही त्यांना सांगण्यात आली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात. अपेक्षा आहे की पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये मराठा समाजाच्या हिंगोली जिल्ह्यातील असणाऱ्या तरुणांचे कर्जाची प्रश्न मार्गीच लागतील. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे सर्वच समन्वयक यांच्याबरोबर आम्ही दिवाळीनंतर तालुका दौरा करणार आहोत. त्या तालुका दौऱ्यामध्ये सर्वच तालुक्याचे जे बँकर्सना एकत्रपणे घेऊन त्यांना या योजनेबद्दलची माहिती देऊन जास्त जास्त तालुका स्तरावरती कर्ज मंजूर झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हाच आढावा बैठक आज या ठिकाणी संपन्न झाला. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.